नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या चिंचपाडा गावातील ग्रामस्थांची घरे तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी घेराव घालत जोरदार आंदोलन केले. विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना 2013 भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे. तसेच सिडकोने ज्या पद्धतीने लेखकही आश्वासन दिले आहे त्या सोयी सुविधा पूर्ण करून द्यावेत, मगच गावात पाऊल ठेवावे अशा घोषणा देत ग्रामस्थ एकवटले व सिडकोच्या विरोधात आंदोलन केले. नवी मुंबई विमानतळ बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंचपाडा गावातील ग्रामस्थांनी सर्वप्रथम सिडकोला सहकार्य करण्याचा पवित्रा अवलंबला होता. मात्र गेल्या 4 सिडकोकडून सोयी सुविधांचा अभाव येथील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. सिडकोने ग्रामस्थांना 18 भाडे देऊ केले, मात्र आज 4 उलटल्यानंतरही ग्रामस्थांच्या खिशाला चाट बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सिडकोच्या या दुपट्टी भूमिकेच्या विरोधात चिंचपाडा ग्रामस्थ शुक्रवारी आक्रमक झाले होते. वादळवारा लाईव्ह साठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.